येथील मच्छी मार्केटचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मच्छी मार्केटचे नियोजन नगरपंचायतीने करावे अशी मागणी कुडाळ शहराचे नागरिक आणि मच्छी विक्रेते करत आहेत. पाहुयात आमचे प्रतिनिधी रोहित तांबे यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट. आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात. जाणून घेऊया कुडाळ शहराविषयी. कुडाळ नगरपंचायत होऊन तब्बल एक वर्ष पूर्ण झालंय. कुडाळ शहराच्या दृष्टीने नगरपंचायत होणं म्हणजे विकासाचं पुढचं पाऊलच होतं. मात्र गेल्या वर्षभरात कुडाळ शहराने विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकलं आहे का? कसा चाललाय नगरपंचायतीचा कारभार? तर मग कोकणनाहू याच सर्व प्रश्नांचा वेध घेत आहे. चला तर मग. सरकार सर्व क्षेत्रात आधुनिकीकरणाच्या गप्पा मारतंय, मात्र कुडाळ मच्छी मार्केटमधील मच्छी विक्रेत्यांच्या समस्या जैसे थे आहेत. गेल्या काही वर्षापासून मंजूर झालेल्या निधीचा योग्य विनियोग झालेला नाही. वर्षभरापूर्वीच कुडाळ ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली तरीसुद्धा कुडाळ शहरातील सर्व समस्या आव असून उभ्याच आहेत. त्यातीलच एक समस्या म्हणजे कुडाळ शहरातील या मच्छी मार्केटची. या मच्छी मार्केटमध्ये विक्रेत्यांना लाईट, बसण्यासाठी जागा, मंडप, उन्हाचा त्रास, सांडपाण्याची व्यवस्था, पाणी इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागतंय. काही वर्षांपूर्वी कुडाळ येथील मच्छी मार्केटला 4 कोटीचा निधी मंजूर होऊनसुद्धा अजूनपर्यंत नगरपंचायतीचं याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. नगरपंचायतीने लवकरात लवकर मच्छी मार्केटची इमारत उभारावी अशी मागणी मच्छी विक्रेत्यांनी केली आहे. कुडाळ शहराच्या याच समस्यांचा वेध घेतोय मी. आपण पाहतच असाल कुडाळ शहरातल्या या समस्यांचा इथले लोक कशा प्रकारे पाडा गिरवत आहेत ते. इथे विकासाला संधी आहे, मग का बांधली आहे लोकप्रतिनिधींनी डोळ्यांवर पट्टी? अशा अजूनही बऱ्याच काही समस्या मी आपल्या समोर मांडणार आहे. आमच्या कुडाळ मार्केटसाठी पैसे मंजूर झाले आहेत. आता वर्ष किती झाली, अजून त्या पैशांची काय वापा केली नाही. आम्ही या निमरामध्ये बसून आमचे डोळे बाद झाले, पाय बाद झाले. आमच्या मदरचे आम्ही सत्रे लावून आम्ही आमचा हा धंदा आम्ही आपलं मांडतो इकडे मार्केटात. आमच्यासाठी काय म्हणून गेलास तुम्ही? आमचा विचार काय पण नाही. पैसे आता मंजूर झालेले, पैसे कुठे गेले? 4 कोटी मंजूर झाले आमच्यासाठी. ते पैसे आमचे कुठे गेले? तुम्ही जरा या आणि इकडे बघा काय परिस्थिती चालली आहे ती कुडाळ मार्केट मधी. त्यांच्या शासनाने आमच्यासाठी काय म्हणून गेल्यानी? पैसे फक्त दिलेले असत. हे मधले मधी पैसे सगळे लोक खातात आणि आमका हुनान तापवतात. आम्ही मार्केटमध्ये बसतो, आमच्या मार्केटातले टप भरून गोडावून ठेवतात आणि त्यांवर सबंध 50-100 माणसं बसतात. त्यांची पण काय सोय करूक नाय. गाल्या कणकणी नाक्या कणकणी माशे ऐकायला बसतात पण त्यांची सोय काय करूक नाय. आणि आम्ही इकडे बसतो त्यांच्याकडे, आमच्याकडे येऊन ते आमचे टप भरून गोडावनामध्ये ठेवले नेऊन. काय उपयोग केल्यानी, काय केल्यानी? आता ह्याच्यावर आम्ही काय करूचा? तर तुम्ही आमका सांगा आम्ही काय करायचं. आता मच्छी मार्केट बसणारे आम्ही महिला सर्वजण उन्हात बसतो. मंडपची सोय नाही, तात्पुरता छत्र्या लावून बसतो. पाण्याची सुविधा नाही आणि मंजूर झालेले पैसे आहेत, त्याचा मच्छी मार्केटसाठी योग्य वापर व्हावा. सर्व महिलांना त्याचा योग्य तो लाभभाग मिळावा आणि सर्व मच्छी मार्केटांची सोय गैरसोय होत असते. त्यांना कुठे जागा मिळत नाही, इतर इकडे तिकडे भटकून ती मासे विकतात. त्यांची एकत्र सोय करून त्यांची त्यांना सगळ्या सुविधा मिळून सहकार्य करावं आणि आलेला निधी सगळ्यांच्या हितासाठी आणि सगळ्या सोयी सुविधांसाठी वापर करावा. आणि हो, मच्छी मार्केटमध्ये सोयी सुविधा कमी आहेत. त्या संडास बाथरूमसुद्धा मिळत नाही आणि इतर पाण्याची महत्त्वाची सुविधा म्हणजे पाणी मिळत नाही. त्यामुळे सगळ्या सुविधा सगळ्यांना मिळाव्या, सगळ्यांना योग्य तो मार्गदर्शन आणि जो आलेला निधी आहे तो सगळ्यांसाठी योग्य वापर केला जावा अशी आम्ही सर्व महिलांतर्फे विनंती करतो. तर आम्ही या मार्केटात बसतो बरोबर, आमची कसली बाथरूम नाही, संडस नाही, पाणी नाही, काय नाही. उन्हात आम्ही वनवास काढतो. ह्या मार्केटाची काही सोय नाही आणि ज्यांनी पैसे काले त्याला येऊन चांगले ते सुद्धा आमका नाही. आमचा काय करणारही नाही आणि त्या करतालाच काय. एवढे पैसे इले आणि आमका उद्या मार्केट बांधून देतं, परवा मार्केट बांधून देतं अशी अलदन करतात ते. ह्या फुकटचा निष्कारणी आमका आम्ही मतदान घालतो, काय करतो काय करतो. आमचा काहीतरी करून दिताले म्हणून आम्ही त्याच्यासाठी काहीतरी करतो, पण आमच्यासाठी कायच करू नाही. आम्ही करूच काय पुढे? मार्केट हे वया किती आश्वासन देतात, ह्या घाला ता घाला ता करा ह्या करा आम्ही देतो.
आणि आमका कायच नाही, पाणी पण नाही गोडभर गावना मार्केटात यायला, एक तऱ्याची लाईट नाही, मार्केट नाही, घाण गुण इचा सगळ्या किडे भरले आहेत मार्केटात, लोक सगळे फिरायला जातात येऊन येऊन माशांका, आणि आमचे मासे सुद्धा हे नासके होऊन तर सगळा हे आमदार खामदार मोठे मोठे रुपये घेऊन खातोत, काय करून देखायचं, सगळं पैसा दुबळल्याने खाल्याने, इतके लाख दिले सरकारने ते केल्याने काय, 15 लाख आहे लाखभर मोतीन दिले ते, आणि आम्ही रट्टो म्हातारी माणसं काय, आम्ही आता मराक वर जातो आता काय करतात म्हणलं आम्ही झाले आमच्या आला आला। नगर प्रशासन या समस्या कशा आणि कधीपर्यंत सोडवणार याकडे कुडाळ शहरवासियांचं आणि या मच्छी विक्रेत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे। रोहित तांबे, कोकण नाव, कुडाळ। आपण पाहिलं ना काय दुरावस्था झाली आहे कुडाळ शहराची। कुडाळ शहर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाक, आणि हेच कुडाळ शहर आता विकासाच्या प्रतीक्षेत आहे। कोकण नावने विकासाचं दार उघडावं यासाठी केलेला हा प्रयत्न सार्थकी लागावा एवढीच अपेक्षा। कॅमेरामन स्वप्नील तांबेसह रोहित तांबे, कुडाळ।